नमस्कार. गोविंदराव, तुमचं पूर्ण नाव सांगा. गोविंद शिवाजीराव जेदे. गोविंद शिवाजीराव जेदे. हंदीखेरा गाव. गाव हंदीखेरा. तालुका हमनाबाद. तालुका हमनाबाद. जिल्हा बिदर. बिदर. आज तारीख आहे 26. 26 एप्रिल 2019 बरोबर आहे. आज तुमच्या शेतामध्ये थांबलो आपण. हे तुमचा अद्रक आणि ऊसाचा प्लॉट आहे. बरोबर आहे ना. तर या ठिकाणी तुम्ही ऊस लावण कोण्या महिन्यात केले? डिसेंबर फर्स्ट ला लावून केले. कोणती तळे? 8032. याला ग्रीन प्लॅन कंपनीचे खत वापरलं तुम्ही? ग्रीन प्लॅन. कसं वापरलं त्याची माहिती? लावण झाल्यानंतर फर्स्ट भूमिपावर घातलं. बर. हे किती एकर आहे? 1 एकर. किती घट टाकलो याला भूमिपावर? 16 किलोचे बॅग. 12 किलोचे बॅग. 12 किलोचे एक बॅग टाकलो. आणि नंतर त्याला एसटी का वापरलं का सीड ट्रीटमेंट साठी का नाही? सीड ट्रीटमेंटला लावण करताना वापरले नाही. त्याच्यानंतर मुळके बारीक एक महिना दीड महिन्याच्या नंतर ग्रो नायट्रोच खालून बुडातूनच दिलं. ग्रो नायट्रोच बुडातूनच दिलं. मग आता हे जे ग्रीन पॅन्टच आता तुमचं चौथं वर्ष आहे का? पाच वर्ष? चौथं वर्ष. तर ह्याचा वापरलं तर काय आपल्याला फायदा का झाला? चांगली आहे जमीन. चांगली होते. जमीन जर बैठलं तर तुमची खडकळ आहे. बरोबर आहे का? आणि जमीन जरा मऊ झाली आहे. बरोबर आहे. जरा जवळ या प्रवीण. आता इथं जर फोटोही बैठलं तर एका जाग्यामध्ये 1 2 3 4 5 6 फुटवे आहेत. बरोबर आहे का? आणि ऊस 8-9 पर्यंत फुटवे आहेत. आणि ऊस जर बैठलं तर सगळा एक लेवल आहे. एक लेवल. आता सध्या 40-42 टेम्परेचर आहे. तरी सुद्धा त्या सुद्धा टेम्परेचर मध्ये आपल्या ऊसाची कळा चांगली आहे. चांगली. आता हे जे माहिती तुम्ही थोडं कन्नड मध्ये सांगा. इदू बेळी बड्डे घेणं हा किरी भूमिकावर हाकिर लावणी माळा परी. हा रे. डिसेंबर फर्स्ट वीक ना लावणी गेला. हा. भूमिकावर फर्स्ट हाकिर इन मुळकी अद्दा ग्रो नायट्रो ट्रेंचिंग माडी मॅल सिंपनी वगैरे माडी रे दिलेला. तू तळत चोरत रे. हे जर खाली दाखव. आणि आपलं जर ऊस म्हणजे जर जाड बी आहे आता सध्या लक्षण बघितलं तर चांगले आहे. बरोबर आहे ना. पानं सगळे असं खडी आहेत. बरोबर आहे ना. तर ग्रीन प्लांट दुसऱ्या शेतकऱ्यासाठी काय संदेश असेल? सगळेजण वापराव असं वाटतंय. सगळे चांगलं आहे. केमिकल ग्रीन प्लांट पूर्ण फिरून म्हणून चांगला आहे शेतीसाठी. आता इथं कसलं तुमचं 4 वर्षामध्ये रासायनिक खत आपण वापरायचं बंद केलं? बंद. बरोबर आहे का? खर्च कसं वाटतंय? कमी खर्च आहे, उत्पादन जास्त आहे. आता ह्याच्यावर तुम्ही जर बैठलं तर यावर्षी आता टमाटे चालू आहेत आपले. ककडी चालू आहे. बरोबर आहे. ऊसाचं पीक हे तिन्हीवर आहे. आणि आता येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला अद्रकाची लावण करायचं आहे. तर आपल्या कंपनीचं मिशन आहे सेव्ह द मदर अर्थ. याच्यामध्ये तुम्ही सामील झाल्याबद्दल कंपनीकडून धन्यवाद. कामरा कर.